तू तुझ्या बापाला अजून नीटसं ओळखलेलं नाहीयेस. तुझी निवड आम्हाला केवळ मान्यच नाही, खूप आवडलेली आहे. वैदेही आम्हाला पसंत आहे. निदान मी तरी मानसचं नाव यापुढे या घरात कधीच उच्चारणार नाही. यापुढे या घरात त्याचा उल्लेख मी भावी जावई असा करणार आहे. हे तू नीट लक्षात ठेव वैदेही. मला तुझी निवड आवडली. मानस खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या आई वडिलांना एकदा आपल्या घरी बोलव, म्हणजे मला तुझ्या सासू सासऱ्यांना सांगता येईल की या फुलपाखराला सासुरवास द्यायचा नाही, सुखी ठेवायचं. हो सासू सासरे काय लाजलंय माझं फुलपाखरू, अगदी त्याच्या आईसारखं लाजलंय. या फुलपाखराचा अजून एक रंग मला आज बघायला मिळाला, लाजेचा रंग. एकवीस बावीस. अमित काय चाललंय तुझं, हा काय आकडे कसले मोजतोय? आकडे नाही तुझ्या पेऱ्या मोजतोय. पंचवीस सव्वीस. अमित मला टेन्शन आलंय, तुला माहिती आहे ना. हा नको ना उगाच मस्करी वगैरे करू काहीतरी. टेन्शन काय घेतो सत्तावीस. अरे तू टेन्शन घ्यायचं नसतं रे, मला सांग. असं फेऱ्या मारून जर मुलीच्या घरचं हो म्हणत असते तर देवदास झालाच नसता. आता तू काही बोलतोयस, आता म्हणजे तू काहीही बोलतोयस. गप्प बस जा. गाईज होळीला मजा करू यायला. अरे करू करू, पण बघ हे म्हणजे कॅम्प फायरला जसा गोंधळ झाला तसा व्हायला नको ह्यावेळेस. म्हणजे अरे नाही होणार चेत्या, ती पनवती माया कुठे? तिचं नाव पण घेऊ नको रे, नाव घेतल्याने पण प्रॉब्लेम होईल. मी मारू जरा. नाही आणि आपलं काय ठरलंय या वेळेस सुद्धा होळीच्या आगीत आपण आपले आपले सगळी भांडणं सगळे त्रास वाद सगळे मिटवूया. ती सगळी भाजलेली नारळ खाऊया. काय तानिया? हा तसंच करू. गाईस तान्या हल्ली खूप गप्प गप्प असते ना. काय नाही, मी कुठे गप्प असते? काय नाही, चिल. एवढी घाबरतेस काय? मी गंमत करतोय. बरे गाईस, तोच आपला नेहमीचा प्रश्न, काय आपले लव बर्ड्स कुठे? एकशे एक, एकशे दोन, एकशे तीन. वैदेही कुठे? काय काय झालं? काय काय म्हणाले बाबा? तुला काय वाटतं? ए वैदेही प्लीज, मला आता कोडी वगैरे घालू नको, मला ऑलरेडी खूप टेन्शन आलंय. प्लीज सांग. काय? ऍक्च्युअली बाबा काहीच म्हणाले नाही. ते असं म्हणाले की आता काय ठीक आहे, उद्या बोलवून घे मानसच्या आई बाबांना. म्हणजे तुझ्या बाबांना मान्य आहे? वैदेही आपल्या दोघांच्याही घरी मान्य आहे. कॅन यू बिलीव्ह दॅट? ए बघ हे बघ, मी आधीच सांगत होतो याला, आज उगाच टेन्शन घेत होता, फेऱ्या मारतोय बघ, सगळं साफ केलं बघ. बरं एनिवे, ए पार्टी पाहिजे, पार्टी पाहिजे दोघांकडून. चला 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 चल चल चल, कॅन्टीन मध्ये जाऊया. चल 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 चल. प्रतिभा आटपलं का? चला आणा लवकर. हे घ्या. ठेव. काय आज एकदम खुशीत? सगळं मनासारखं झालेलं आहे. असणारच.
खरंच पण मनाची निवड चांगली आहे. गुणी मुलगी आहे वैदेही. होय हो. खरं सांगू का, मला ना भीती वाटत होती. कसली? तुम्ही रागवाल, ओरडाल, त्याला काहीतरी बोलाल, तुम्हाला हे सगळं पसंत नाही पडणार. मी बाप आहे त्याचा, शत्रू नाहीये. तो बरोबर वागला तर शाबासकी देईन, चुकला तर कान पकडेन. हे बघ प्रतिभा, मानसची निवड चांगली आहे, मुलगी खरंच चांगली आहे. पण वय लहान आहे ना दोघांचं. अजून अभ्यास, करिअर ही सगळी जबाबदारी आहे त्यांच्यावर. आता एक बरं आहे की मानस जरा जरी भरकटला ना तरी वैदेही आहे त्याच्यासोबत, त्याला आयुष्याच्या प्रायोरिटींची जाणीव करून द्यायला. अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही. तुम्हाला आठवतं, तुम्ही मागे एकदा राधा आणि वैदेही बद्दल बोलला होता. तेव्हाच मला वाटलं वैदेहीला आपली सून करून घ्यावी. मग वाटलं एवढ्या मोठ्या घरची मुलगी आपली सून कशी काय होईल ना. नाही नाही ग, वैदेही काही फक्त पैशाने श्रीमंत नाही आहे, संस्काराने पण श्रीमंत आहे. खरंच गुणी आहे पोर. पण आता तिचे वडील काय म्हणतात ते बघायला पाहिजे. त्यांना हे सगळं मान्य होईल का हो? होईल ग. रावसाहेब श्रीमंत आहेत पण वेगळ्या विचारांचा माणूस आहे तो. माणुसकी आहे त्याला. मी सांगतो तुला, त्यांना आपला मानस जावई म्हणून नक्की आवडेल. खरंच तसं झालं ना तर खूप छान होईल. तसंच होईल. मानसच्या आयुष्याला लागलेलं हे वेगळं वळण आता कोणीही बदलू शकत नाही. तू काळजी करू नकोस, येऊ मी. चला. मी तुला लांब जाऊ देणार नाही मानस. हमलाकर गार्डन मध्ये माझा एक वार चुकला म्हणून ती माझी हार समजू नकोस. या होळीला बघच माया काय करते ते. मित्रांनो, तर अशाच प्रकारे आपल्या लाडक्या मानस आणि वैदेहीच्या घरी त्यांच्या अफेअर बद्दल कळलं. हा ओके, मग काय व्हायचंय ते झालं. एक मिनिट टेन्शन घ्यायचं ना मानस वैदेही, आपण तुमचं पळून जाऊन लग्न लावून टाकू काय. हा बरोबर आहे. ऐकाय आणि नाही काय. अरे घरचे नाही तर नाही, पण म्हणजे आम्ही आहोत ना, आम्ही काय बाहेरच आहोत. अरे तुम्ही गप्प बसारे, काय वाटेल ते बोलताय तुम्ही. काय काय पळून जाऊन काय लग्न करा मॅडम. हे बघ, तुम्ही यांचं काही ऐकू नका आणि डिप्रेस नका हो. ओके, आपण काही ना काहीतरी मार्ग काढूया. ओके, पहिले हे सांगा की एक्झॅक्टली काय झालंय. काय नाही, त्यांच्या घरचे म्हणाले की तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. अरे बोल ना. सॉरी, बोल ना, बोल ना. बोल. मग काय मान्य आहे आम्हाला पण. Are you serious? Yeah. तुम्ही तिकडे मार खाणार हे असं सांगायचं असतं काही काही पद्धत आहे का. मला सांगितलं नाही. आता पार्टी पाहिजे. कोणाला काय पाहिजे ते ऑर्डर करा. एक मिनिट त्या आधी. हा म्हणजे आता ह्या दोघांचं तर जमलं. आता नेक्स्ट नंबर अमित. अरे मी तर तयारच आहे. हा पण काय काय प्रॉब्लेम आहे. अरे मला ठरवू तर दे की मला आयुष्यभर ह्याच्यासोबत राहायचंय की अजून एक्सप्लोअर करायचंय. मी पण करतो एक्सप्लोअर. मला ठरवू तर दे की मला आयुष्यभर ह्याच्यासोबत राहायचंय की अजून एक्सप्लोअर करायचंय. मी पण करतो एक्सप्लोअर. बरोबर जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे, आपण ऑर्डर देऊया. हा कोणाला हे
चल ना. तानिया काय लेटेस्ट खबर आहे? अगं अगं माया, खूप खूप वाईट खबर आहे. पटकन बोल. मानस आणि वैदेहीच्या घरी सगळं कळलंय आणि मला फोन आला होता ना म्हणून गेलो. कोणाचा? अरे आईचा. नक्की ना? हो. ओके ओके. ठीक आहे, ऐका लेक्चर आहे आपलं. हो हो हो. ए बाय. हे हो, मी पण निघतो. तुम्ही दोघं चाललात जरा काम. अरे पार्टी तुमची. अरे दे ना दे ना, मी देतो ना. आजू आण आजू उद्या. गौरे चल निघू आपण पण. अरे बघतोस काय, मी आम्ही काय लेक्चरला नाही बसत आहे, ते होळीची तयारी बघायला चाललोय. तुला काय बॅग घेऊन जा. चला चला. वीर्ड यार. काय नाही सी, आय नो ती आत्ता इथे नाहीये, पण तरी ना, तरी कधी कधी मला वाटत की माया इथे आहे. समीर मी आज लेक्चरला बसते. बाय बाय. Weird man, I mean, I don't know. मला खूप भीती वाटते अगं आता. असली माया, बहुतेक समीरला संशय आलाय की मी तुझ्या टच मध्ये. समीरच्या तर त्याला ना एकदा माझा हिस्सा. माया, समीरला त्रास द्यायचा नाही आणि त्याला जर त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. ओके ओके. सॉरी, माझ्या लक्षात नाही. पण तू काळजी करू नकोस, मायाचा हा वार शेवटचा वार असतो. म्हणजे तू काय करणारस? ही भांग. भांग? हो. ही रात्रीच्या प्रसादात मिक्स कर. मी? हो तूच. एकदा का तो प्रसाद सगळ्यांनी खाल्ला ना, सगळा प्लॅन कसा उधळला जातो ते बघच. कसं शक्य? मी कसं काही कठीण नाही, सगळं सोपं. आणि हे बघ, स्वतःचं डोकं चालवू नकोस, जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. ओके, ही भांग रात्रीच्या प्रसादात मिक्स करायची.
करून पूर्ण पूर्ण ओके थँक्यू थँक्यू सो मच फक्त मी एक काम करून तुला ह्या नोट्स उद्या देईन चालेल काही बाय तू आत्ता इथे का ऑफिशियल नवरा आहे ना मी तुझा म्हणून लक्ष ठेवायला लागलो बायकोवर काही काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही हा कोण कोण होता कोण होता तो हा कुणाल कुणाल काय काय बोलत काय होतात एवढा वेळ ऍक्च्युली त्यांनी मला नोट्स दिल्या ना सो मी त्याला थँक्यू म्हणत होते ठीक ओ नवरे बुवा कसं आहे मी जर बायको सारखी वागायला लागले ना तर तू लग्नाचा विचार सोडून पळून जाशील आय एम शुअर वैदेही मी मस्करी करत होतो अगं मला आज लवकर जायचंय ना घरी ते आई बाबांना सांगायचं ना तू तुझ्या बाबांनी भेटायला हा तर मग म्हटलं की जरा घरी जायच्या आधी थोडा टाइमपास करूया आपण इफ यू डोंट माइंड भारी आहे का नाही 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 रंग भारी नका नाही का पत्तू नाही अगं नाही ठीक आहे चांगले दिसत अग बर बर ऐक ना मी काय म्हणतो आपण भेटू ना नंतर भेटू सांगतो तुला कॉल करतो येस 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 बाय बाय येस 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 बाय 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 एलिफंट ती कोण होती ती ती कोण वो कौन थी म्हणजे जुन्या हिंदी सिनेमाचा मराठी अनुवाद वाव मस्त 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 पीजे पुरे कोण होती ती कोण तीच जिचा हात हातात घेऊन गुलू 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 बोलत होतास ना तीच ती ती ते आपली रिया आपली सॉलिड आहे सॉलिड सॉलिड काय सॉलिड तू माझ्यासमोर सॉलिड वगैरे म्हणतोय हो हळू वर्ष ऐकून ऐकून दर तू ऐकून दर पूर्ण सॉलिड म्हणजे अभ्यास अभ्यासात सॉलिड आहे अभ्यासा बाबतीतच डिस्कस करतो की अभ्यास कुठे करावा अभ्यास कसा करावा एकट्याने करावा की हुशार माणसांच्या संगतीत करावा डिस्कशन तिच्याशी कशी काय ओळख तुझी वेळ विचारत होती मला ती ती मला विचारत होती किती वाजले ते काय तिचं तिचं घड्याळ चोरीला गेलं ना काल म्हणजे किती वाजले या एका प्रश्नाचं उत्तर तू दिवसभर देत होतास नाही अगं ते म्हणजे कसं विषयात ना विषय वाढत गेला आणि मग नंतर किती वाजले आणि त्याच्यानंतर तू तू काय करतोस कुठे राहतोस आणि मग त्याच्यानंतर तू किती छान दिसतोस आणि मग कसं आणि मग हातात हात धरला आणि मग गुलू 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 बोलत होता मग जाताना चालू होत अरे शिक रे शिक शिक तुझ्या मित्राकडून तू मानस बघ हा किती कमिटेड आहे बघितलंस आता तर त्यांच्या घरी पण कळलंय तू तू बस रे तू बस हा जगातल्या सगळ्या मुलींना वेळ सांगत बस हे ऐक ना हे वर्षा हे हट ए ए बाबा ए हाड कोणाला बोलतेस हा काय करते काही नाही काही नाही अच्छा मी खायला घेते तू का घेणार नाही नाही यू कॅरी ऑन ओके बाय बाय वैदेही मला का माहित नाही पण असं वाटतंय की कोणतरी माझा पाठलाग करतय पाठलाग कुठे इकडेच कॉलेजमध्ये
हे बघ, तू नको टेन्शन घेऊस, ओके? असं असं होऊ शकतं. हे बघ, आपलं मन ना खूप विचित्र असतं. ते अस्तित्वात नसलेल्या गोष्टी सुद्धा अनुभवू शकतं, अचानक मनात निर्माण करू शकतं, त्यामुळे इट्स फाईन. तू त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. आणि आता तर आपल्या घरी सुद्धा माहिती आहे आपल्याबद्दल, त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. सगळी संकट संपली. हो, पण तरी मला कसलं तरी टेन्शन येत आहे ग. म्हणजे सारखं असं वाटत राहत की मी आहे ना तुझ्या सोबत. डोंट वरी, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. ओके, सो मच. तू येणारच की नाही माझ्या घरी रंगपंचमीला मला रंग लावायला? हो, म्हणजे काय? आणि आपल्या गँगचा काय प्लॅन आहे ते पण विचारूया. अरे मानस, ऍक्च्युअली माझ्या मनात आलं होतं की सगळ्यांना घरी बोलव, आपल्या लॉन मध्ये मस्त रंग खेळू, धमाल करू, मज्जा करू. हो चालेल, पण तुझ्या घरी? अरे हा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऍक्च्युअली बाबा जाणार आहेत लोणावळ्याला त्यांच्या फ्रेंड्स बरोबर, आणि वी कुड ऍज युजुअल फ्रेंड्स बरोबर बाहेर. मस्त प्लॅन, उद्या सांगूया सगळ्यांना. बर, आता मी निघतो, आपण रात्री फोनवर बोलू. एक मिनिट, घरी राहायला नाही आले कॉलेजमध्ये, मी सुद्धा निघतेच.